नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. बीडीपी क्षेत्रातील अतिक्रमण होणार नाही याची काळजी महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी भूमिका खासदार वंदना चव्हाण यांनी केली. राज्य सरकारने महापालिकेतील समाविष्ट 23 गावांतील जैव वैविध्य उद्घाटनाचे आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेऊन विकास हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे शहरातील घरांच्या संख्येत वाढ होणार आहे. तसेच बीडीपीचा TDR उपलब्ध होणार असल्यामुळे बाजारपेठेत असलेल्या TDRचा दरही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पर्यावरणप्रेमीतर्फे अभिनंदन करण्यात आले. परंतु बीडीपी क्षेत्रात एकही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता महापालिका आयुक्तांनी घ्यावी अशी भूमिका खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी घेतली. ह्या निर्णयाचं निश्चितपणे अतिशय मनापासून मी स्वागत करते, कारण गेले 13 वर्षापासून हा लढा चालू आहे, रादर चळवळ चालू आहे की पुणे शहराच्या ज्या अतिशय सुंदर टेकड्या आजूबाजूनी आहेत त्या आरक्षित राहाव्यात, त्याच्यावर बांधकाम होऊ नये आणि हिरवगार एक परिसर त्याच्यामध्ये राहावा. हे करत असताना निश्चित तिथले जे जागेचे मालक आहेत त्यांनासुद्धा कॉम्पन्सेशन मिळालंच पाहिजे, ही सुद्धा भूमिका पॅरल आमची कायमच होती. ती मग पैशाच्या स्वरूपात असेल का TDRच्या स्वरूपात असेल ह्याच्याबद्दल शासनाने ठरवावं अशीच भूमिका आमची देखील होती, आणि तोच नेमका निर्णय आज शासनाने घेतलेला आहे. TDR द्यायचा आहे, पण तो किती द्यायचा आहे हे मात्र अजून ठरलं नाही. काय हरकत नाही, व्यवस्थित अभ्यास करून जागा मालकांना सुद्धा चांगला मोबदला मिळेल ह्या दृष्टीने शासनाने हा निर्णय घ्यावा. मला पहिल्याप्रथम आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करायचे की त्यांनी हा निर्णय घेतला, कारण त्यांचा पक्ष देखील पुणे शहरामध्ये टेकड्यांवर बांधकाम व्हावं ह्या भूमिकेचा होता, आणि ह्याच्या उलट जाऊन त्यांनी हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करते. वास्तविक पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यावेळेला त्यांनी एक एक्सपर्ट कमिटीचं संघटन केलं होतं, आणि त्या एक्सपर्ट कमिटीनी जो काय निर्णय, जे काय मुद्दे त्यांच्या रिपोर्टमध्ये दिले होते तेच मुद्दे तंतोतंत त्या पद्धतीचे निर्णय आज शासनाने घेतलेत, त्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं देखील मी मनापासून अभिनंदन करते. एक चांगली कमिटी त्यांनी गठीत केली होती आणि त्या पद्धतीने आज निर्णय होत आहेत. हा निर्णय शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता, कारण आज पुणे शहरामध्ये पॉप्युलेशन, आपली लोकसंख्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढती आहे, आणि आपल्याला असं लक्षात येतं आहे की आपल्या ओपन स्पेसेस आहेत त्या कमी होत आहेत. अर्थात UN युनायटेड नेशन्स आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सचे नॉर्म्स आहेत की प्रत्येक माणसाला 12 स्क्वेअर मीटर ही ओपन स्पेस असायला पाहिजे, आणि ही ओपन स्पेस आज देखील आजच्या पॉप्युलेशनला कमी आहे. पॉप्युलेशन वाढतच राहणार आहे, ओपन स्पेसेस काय वाढणार नाही आहेत. म्हणून ज्या काय ओपन स्पेसेस आहेत त्या ह्या शहराची फुफ्फुसं म्हणून आपल्याला टिकून ठेवावीच लागतील. म्हणूनच आमचं असं म्हणणं होतं की लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय व्हावा त्यावेळच्या शासनाने, आणि आत्तासुद्धा हा झाला म्हणूनच आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आहे की हा निर्णय लवकर झाला तर खऱ्या अर्थाने त्याचं पुढे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ह्याची योजना आपल्याला ठरवता येईल. ही महानगरपालिकेने अक्वायर करण्यासाठी शासनाने जे काय एक्सपर्ट कमिटीच्या माध्यमातून 8% TDR प्रस्तावित केलेले आहेत, आणि जर एक वर्षात त्यांनी ते देऊन टाकल्या जमिनी तर बोनस 2% म्हणजे एकूण 10% TDR देणार ह्या पद्धतीच्या रिपोर्टमध्ये त्यांनी फाइंडिंग दिलेलं आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे, पण लवकरात लवकर प्रशासनाने सुद्धा स्टेप्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने एक कायदा केला आहे ज्याच्यामध्ये जो अधिकारी त्या एरियाचा इन्चार्ज आहे त्यांनी जर इलिगल कन्स्ट्रक्शनकडे कानाडोळा केला, त्याच्यावर कारवाई केली नाही तर तो सस्पेंड देखील होऊ शकतो, त्याला फाईन देखील बसू शकते. या पद्धतीचा कायदा असून सुद्धा आपल्याला त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, तर ह्यापुढे आम्ही सगळ्या स्वयंसेवी संस्था मिळून आयुक्तांना महापौरांना अपील करणार आहोत की ह्या पद्धतीची स्ट्रिक्ट अंमलबजावणी अधिकाऱ्यांवर सुद्धा व्हावी. कुठलंही नवीन अतिक्रमण आजपासून होता कामा नये ही भूमिका निश्चितपणे आमची सगळ्यांची आहे. मला वाटतं आता तो राजकीय, मी असं मानते डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला आपलं मत असतं, कोणाचं मत चुकीचं आहे हे म्हणता येत नाही, त्यांचं मत त्यांच्या व्ह्यूनी बरोबरच असतं, पण शेवटी
निर्णय घेताना विच इज द बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, विच इज द बेस्ट डिसिजन टू बी टेकन इन अ गिवन सर्कमस्टन्स, त्या पद्धतीने शासनाने आणि एक्सपर्ट कमिटीच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे, त्याचं नक्कीच स्वागत आहे. की आजपासून नवीन बांधकाम होता कामा नये एवढं निश्चित ठामपणे भूमिका आहे. आणि मी इनफॅक्ट तुमच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांनासुद्धा अपील करीन की नगरसेवक म्हणा किंवा आम्ही म्हणा किंवा एन जी ओज म्हणा किंवा पोलीससुद्धा हे 100% पोलिसिंग करू शकत नाहीत. आणि म्हणून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की जर त्यांनी कुठंतरी इल्लिगल बांधकाम अशा बी डी पी एरियावर होताना पाहिलं तर जरूर आपण महानगरपालिकेला कळवावं. इनफॅक्ट आयुक्तांनासुद्धा मी अपील करीन की त्यांनी एक हॉटलाईन नंबर करावा जिथं ते लगेच ताबडतोब फोन करून या पद्धतीची तक्रार नोंदवू शकतील लोकं आणि कारवाई होऊ शकेल. अत्यंत योग्य झाला याच्यात सगळं कमिटेड डेव्हलपमेंट, म्हणजे ज्यांची घरं ऑलरेडी आहेत त्यांनाही रिलीफ मिळाला. आणि उरलेली जी जागा आहे जी बी डी पीसाठी राखीव ठेवलेली आहे ती जागा ॲटोमॅटिक राखीव झाली, कारण आज पुण्यामध्ये वाढत चाललेलं प्रदूषण आणि लोकांमध्ये वाढत चाललेली त्याबद्दलची जाणीव आणि श्वसनाचे वाढत चाललेले विकार या सगळ्यामुळे लोकांमध्येच एक अनरेस्ट होती की पुण्याची ग्रीनरी आता आणखीन कमी होऊन काँक्रीटचं जंगल उभं राहता कामाचं नाही तर खरंखुरं जंगल उभं राहिलं पाहिजे. आणि त्या एकंदर लोकभावनेचा हा विजय आहे. ज्यांच्या बांधकामं झालेली आहेत त्या कमिटेड डेव्हलपमेंट्सलाही संरक्षण मिळालं आहे, त्यामुळे त्यांचीही नाराजी दूर झाली आहे. मला वाटतं हा सगळ्यांसाठी विन विन अशा प्रकारचं हे प्रपोजिशन आहे. बी डी पी आरक्षण कायम ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या तीव्र पडसाद महापालिकेच्या मुख्य सभेत उमटत आहेत. या मुद्द्यावरून खडाजंगी झाली. हा निर्णय म्हणजे गोरगरिबांच्या घरांवर दरोडा टाकून ती उद्ध्वस्त करण्याचा प्रकार असल्याची टीका बी डी पीग्रस्त नगरसेवकांनी यावेळी केली आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती करू असे भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी सांगितले. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि राज्य सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी पुणे शहराचा पर्यावरणाचा जो मानबिंदू आहे त्या सगळ्यात टेकड्या अबाधित ठेवण्याचा निर्णय घेऊ. परंतु भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची भूमिका होती की या टेकड्यांच्या स्वरूपात कायम राहण्यासाठी दूरगामी योजना पाहिजे. जर किमान 8% ते 10% बांधकाम त्यांना दिलं तर जगभरात ज्या पद्धतीने मुंबईत मनपारील असेल, हैदराबादमध्ये बंजारेल असेल, बॉलिवूडमध्ये असतील किंवा लंडनमधल्या टेकड्यांवरची वसती असेल, याच मॉडेल देऊन पुण्यात पण अशा प्रकारे किमान बांधकाम देऊन त्या टेकड्या सस्टेन करता आल्या तर दूरगामी त्या टेकड्या वाचतील. आणि तर एक झोपडपट्टी होण्याचा मोठा धोका या ठिकाणी या शहराला वाटतोय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आणि ही बाब आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणू आणि माननीय मुख्यमंत्र्यांना भारतीय जनता पार्टींची पहिल्यांदा भूमिका घेतली. काही प्रमाणात किमान त्या ठिकाणी बांधकाम देऊन त्या टेकड्या वाचवण्याचा एक लाँग टर्म दीर्घकालीन उपाय योजना करावी अशी त्यांना विनंती. उद्देशाने मी आत्ताचा जो मुद्दा आपल्याला सांगितला आहे संपूर्ण ह्यात त्यातच पुनर्वसन येईल, त्यात एक्झिस्टिंग लँड यूज येईल, अशा अनेक जे काही मुद्दे आहेत सगळे वादाचे, तर माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत की जी आत्ताची गावं आहेत किंवा तिथं काही प्रमाणात बांधकाम त्यांना दिलं त्यात सगळ्यांचं पुनर्वसन होऊ शकतं. स्मार्ट सिटीबाबत केंद्र सरकारकडून अन्याय होत आहे असा विरोध पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी दर्शविला. पुणे आणि पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत एकत्रित समावेश करून राज्य शासनाने पुण्याचा अपमान केला आहे. भाजप सरकारकडून राजकारण केले जात असून पुणेकरांचा वारंवार अपमान करू नका अशी टीका मुख्य सभेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली. स्मार्ट सिटी योजनेत पुण्यावर अन्याय झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना प्रवेशबंदी करू असा इशारा नगरसेवकांनी यावेळी दिला. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी शासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्या एकत्रित समावेशाचा प्रस्ताव पाठविला आहे. राज्य शासनाच्या या वृत्तीचे पडसाद यावेळी महापालिकेच्या मुख्य सभेत उमटत होते. बाबू वागसकर, अभय छाजेड, बाबूराव चांदेरे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. तुम्ही आम्हाला शेवटच्या शासनाला फक्त 24 तास दिले, तुम्ही म्हणले कसंही करा पण हा प्रस्ताव मान्य करा, हा गेला पाहिजे, अर्जन्सी आहे, गेला नाही तर आपला समावेश होणार नाही. आणि ह्या अपमानासाठी तुम्ही आम्हाला विनंती केली का? तिथं ठाणे जात, सोलापूर जात, हे ए ग्रेड महानगरपालिका असताना जो ए ग्रेड महानगरपालिका आहे ते जात आणि पुणे आणि
बुद्धीची तुम्ही जनन देता का तुम्हाला ज्ञानच नाही असं सांगताय. उदाहरण पुणे आणि पिंपरी चिंचवड एकत्र जोडतात ना, हे निवड परत येतात. पुणे शहराला, पुणे शहराच्या नागरिकांना तोंडाला पानं पुसले असं आम्ही समजतो. म्हणून मी व्यक्तिगत या राज्य सरकारच्या या धोरणाला निषेध व्यक्त करतो. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने ससून रुग्णालयातील महिला आणि बालकांच्या वार्डचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ससून रुग्णालयातील गरोदर महिला आणि लहान मुले या वॉर्डचे नूतनीकरण करण्यात येत आहे. ट्रस्टतर्फे सामाजिक बांधिलकीतून ससून रुग्णालयातील 3रा मजल्यावर गरोदर महिलांच्या 5 वॉर्डाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यापैकी वॉर्ड क्रमांक 21 आणि 22 या 2 वॉर्डचे अद्ययावत असे नूतनीकरण करण्यात आले आहे. दिनांक 8 ऑगस्टला ससून परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ विश्वस्त ॲडव्होकेट शंकरराव सूर्यवंशी, डॉक्टर रामचंद्र परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिकराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. दिनांक 8 रोजी दुपारी 3 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ असते आणि त्याच खात्याचे मंत्री आदरणीय विनोदजी तावडे यांच्या उपस्थितीत आपल्या जिल्ह्याचे संपर्कमंत्री विनोद बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीपभाऊ कांबळे, खासदार अमित शिरोळे आणि पुण्याचे महापौर जनकवडे यांच्या उपस्थितीमध्ये आपण दुपारी 3 वाजता हा लोकार्पण सोहळा ससूनमध्ये जे काही श्रीमंत दगडूशेठच्या माध्यमात जी जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत जे काही दगडूशेठ काम त्यानिमित्ताने ससूनमध्ये जी काही कामाची सुरुवात केलेली त्यातला जो पहिला भाग जो आहे एकंदरीत 5 वॉर्ड त्यातल्या 2 वॉर्डचा लोकार्पण सोहळा तो शनिवारी आपण करणार आहोत. नूतनीकरणामध्ये काय काय कामं करण्यात आली? त्या साधा असणाऱ्या प्रिमायसेसमध्ये ज्या पद्धतीनं अत्याधुनिक व्यवस्था हवी होती तशा प्रकारचं ज्या पद्धतीने आज हवं होतं तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं सगळं करून देण्यात आलेलं आहे. तिथे त्यांना ज्या ज्या प्रकारच्या सुविधा आणाव्या त्या व्यतिरिक्त जे सर्जिकल मटेरियल असेल ते सर्व खाट असतील, बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या साऱ्या त्या माध्यमातून त्या सगळ्या एका वॉर्डमध्ये सर्वसाधारणपणे एका वॉर्डची रचना आहे, त्या वॉर्डची जो एरिया आहे तो 10,000 स्क्वेअर फूट आहे. सर्वसाधारणपणे एका वॉर्डमध्ये 65 खाटांचं तिथे व्यवस्था आहे. अस्वस्थ श्वासांची डायरी या पुस्तकाचे प्रकाशन रंगकर्मी अतुल पेढे यांच्या हस्ते करण्यात आले. अनुबंध प्रकाशनातर्फे अस्वस्थ श्वासांची डायरी पुस्तकाचे प्रकाशन रंगकर्मी अतुल पेढे यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या समाजातील स्त्रियांची दुःखे पाहिली की आपला विकास होतोय का यावर प्रश्नचिन्हच निर्माण होते. पीडित, वंचित, दूर फेकले गेलेल्या स्त्रियांच्या दुरावस्थेची चित्रणे वाचली की मन हादरून जाते. पुरुषांनी केलेल्या स्त्रीचे वर्णन हे पुरुषी नजरेतूनच होतात.
त्यामुळे कथा कादंबऱ्यांमध्ये स्त्री या दुःखाचे वर्णन अभावानेच येते, अशी खंत पेठे यांनी व्यक्त केली. लेखिका इंदुमती जोंधळे, डॉक्टर वंदना महाजन, अनिल कुलकर्णी या प्रसंगी उपस्थित होते. कोणी अजून काही कला आमच्या ज्या आहेत बोलण्यातून होतो, वक्तृत्वातून होतो, अनेक प्रकारे माझी ही अस्वस्थता थोड्या प्रमाणात अगदी मी लिखाणातून व्यक्त केली. छात्रालयामध्ये किंवा अनाथाश्रमामध्ये राहिले त्यावेळेला माझ्याबरोबर ज्या मुली होत्या माझ्यासारख्या अनाथ, त्यांची दुःख मी जवळून पाहिली, त्यांच्या वेदना पाहिल्या, आणि त्या वेदनेचे वेगवेगळे पदर उलगडत असताना अस्वस्थ झाले. विनपटाची चौकट तर लिहून झाली, आणि ह्या मला सगळ्या जणी अशा म्हणायच्या, म्हणजे माझंच म्हणा की तुझं लिहून झालंस, आमचं कोणी सांगायचं. विभावरी शिरूरकर उर्फ बाळूताई खरे उर्फ मालतीबाई बेडेकर यांचे कळ्यांचे निश्वास नावाचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक, म्हणजे 1930 कालखंड आणि महाराष्ट्रातलं एकंदर स्त्री जीवन, आणि ते स्त्री जीवन म्हणजे वेगळं, परत ते परित्यक्त्या स्त्रियांचं जीवन रेखाटणारं ते पुस्तक होतं, कळ्यांचे निश्वास. ते इंदुताईंचं अस्वस्थ निश्वास, हे दोन जर श्वास आणि निश्वास तपासले तर समाजाची नाडी बरोबर हाताशी लागू शकते. त्यामुळे कळ्यांचे निश्वास ते अस्वस्थ श्वास हा एक मला तरी धागा महत्वाचा वाटतो. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. पुणे शहरातील CCTV योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. CCTV कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आलेले पुणे शहर हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. काही वर्षांपासून सुरू असलेले CCTV बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरामधील महत्त्वाचे चौक रस्त्यावर 1097 कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तसेच त्यांचे मॉनिटरिंग सुरू करण्यात आले आहे. या CCTV कॅमेऱ्यांमुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढणार असून पुणेकरांच्या सुरक्षितेसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. या यंत्रणेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त KK पाठक, सह आयुक्त सुनील रामानंद आदी मान्यवर उपस्थित होते. CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळण्याचा प्रयोग यशस्वी होऊन त्याचं उद्घाटन 8 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता कौन्सिल हॉलमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. पुणे हे अधिक सुरक्षित असावं, मागच्या काही वर्षातला अनुभव घेता बॉम्बस्फोट जी प्रकरणं झाली त्यानंतर ही मागणी वाढत गेली. लोकप्रतिनिधींची मागणी होती की CCTV माध्यमातून पुण्यातले काही भाग हे आपल्याला कव्हर करता आले पाहिजेत, आणि म्हणून त्याचा पाठपुरावा मागची 2 वर्ष चालू होता. मुंबईमध्येही हा प्रयोग, नागपूरमध्येही हा प्रयोग करावा अशी चर्चा होती, पण पुणे शहराच्या बाबतीत आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आग्रही असल्याने आणि राज्य सरकारने बजेटमध्ये त्याच्याकरता प्रोव्हिजन केली असल्याकारणाने इलाइट डिजिट नावाच्या कंपनीमार्फत हे काम आता पूर्ण झालं आहे.
1250 कॅमेरे 650 स्क्वेअर किलोमीटरमध्ये बसवण्यात आले आहेत. ते पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्त, कलेक्टर आणि 28 पोलीस स्टेशनमधनं बघता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आज साधारणपणे पुण्याच्या पोलिसांनी जे झोन केले, झोन 1, 2, 3, 4, ते चारही झोन, दोन्ही कॅन्टोनमेंट आणि मुख्य सगळे रस्ते आणि चौक हे ह्याच्या माध्यमातून कव्हर झालेले आहेत. जसं बॉम्बस्फोटानंतर आरोपी पकडायला ह्या कामाची मदत होऊ शकली असती आणि म्हणून आता पुणे अधिक सुरक्षित हे झालेलं आहे, ह्याचा आनंद आहे. दुर्दैवाने काही होऊ नये, पण झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा हा सोपा होणार आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टींचं यश ह्याच्यात आता अवलंबून आहे. मग त्या छोट्या मोठ्या चोऱ्या असतील, वाहतुकीतले अडथळे असतील, वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन असेल, चौक, संवेदनशील ठिकाणं, अशी सगळी ह्याच्यात कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच्या संदर्भातलं डिटेल डेमॉन्स्ट्रेशन उद्घाटनानंतर एक दिवस मी कमिशनर साहेबांना विनंती करणार आहे की केवळ पत्रकारांना, डिजिटल कंपनी ज्यांचं काम हे सरकारने त्यांना टेंडरिंग करून दिलं होतं, त्यांनी ते पहिल्या फेजमधलं जवळजवळ 100% काम पूर्ण केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विवेकाचा वसा या विषयावर डॉक्टर हमीद दाभोळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कृतज्ञता प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि प्रदीप भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विवेकांचा वसा या विषयावर डॉक्टर हमीद दाभोळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. शतकानुशतके समाजावर असलेला ग्रंथ प्रामाण्याचा पगडा आजही कायम आहे. गप्प बसा असे सांगणाऱ्या संस्कृतीविरोधात आपण प्रश्न विचारण्याची संस्कृती समाजात रुजवली पाहिजे असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच ईश्वर केंद्री धर्म मानव केंद्री बनवण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आपले आयुष्य वेचले. 20 ऑगस्ट रोजी डॉक्टर दाभोळकरांच्या खुणाला 2 वर्ष पूर्ण होतील, मात्र अद्यापही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. याबाबतची तीव्र वेदना आणि खंत मनात आहे असे त्यांनी सांगितले. RPI नेते परशुराम वाडेकर, अतुल गायकवाड, बौद्ध धम्म सेवा संघाचे विष्णू कांबळे, बापूसाहेब गानला, संयोजक संदीप भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रंथ प्रामाण्य म्हणतात आणि अजूनही देखील या समाजावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रंथ प्रामाण्याचा पगडा दिसून येतो. नुसताच पगडा दिसून येत नाही तर तो पगडा प्रबोधनाच्या चळवळीतून कमी होतोय असं वाटतंय. असं ज्या वेळेला राज्यकर्त्यांना आणि धर्माचं राजकारण करू इच्छिणाऱ्यांना जाणवायला लागतं त्यावेळेला गीतेसारखा ग्रंथ हा या देशाचा धर्मग्रंथ आहे अशा स्वरूपाची जाणीवपूर्वक भाषा या देशामध्ये केली जाते. म्हणून ग्रंथ प्रामाण्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं हे किती महत्वाचं होतं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. दुसरं तितकंच महत्वाची बाब आहे शब्द प्रामाण्याची. कुणीतरी सांगितलेलं आहे, गुरुनी सांगितलेलं आहे, आमक्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या शब्दांना आपण कसा काय प्रश्न विचारू अशा स्वरूपाची परंपरा शतकानुशतकं या देशामध्ये चाललेली आहे. या देशामध्ये शतकानुशतकं एक गप्प बसा संस्कृती अधिवास करत राहिलेली आहे आणि हे जे सगळे महापुरुषांची चित्र आपण इथं लावलेली आहेत ते महापुरुष सातत्याने या देशाला हे सांगत आलेले आहे की गप्प बसा संस्कृती या देशासाठी उपयोग नाही तर तुम्हाला प्रश्न विचारणारी संस्कृती या समाजामध्ये रुजवणं आवश्यक आहे. ज्योतिबा फुल्यांनी प्रश्न विचारला की शूद्राला शिक्षण का नाही, सावित्रीबाईंनी प्रश्न विचारला की बाईला शिक्षण का नाही आणि म्हणून आज या सभागृहामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया दिसून येतात. ज्या वेळेला त्यांनी हे प्रश्न विचारले त्यावेळेला त्या सगळ्यांनाच धर्मद्वेष्टे म्हणून ठरवण्यात आलेलं होतं. त्यामुळे शब्द प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्यांना ज्यांनी ज्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये धर्मद्वेष्टे ठरवण्याचा प्रयत्न इथल्या प्रस्थापितांनी केलेला आहे. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे पहिलं सूत्र आपल्याला सांगतं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे प्रत्येक गोष्ट तपासून बघा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण असतं आणि ते कारण मानवी बुद्धीला समजू शकतं, तपासून घेता येतं
कुठल्या तरी आकाशातल्या बापाची इच्छा म्हणून किंवा कुठल्या तरी ग्रहगोल ताऱ्यांच्या स्थितीवरती आपल्या आयुष्यामध्ये निर्णय ठरत नाही. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपण तपासून बघू शकतो हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा आहे आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनाला धरून गेल्या 25 वर्ष आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. नवरा बायकोच्या वादातून मुलगा बापाकडे जाणार म्हणून आईनेच मारले पोटच्या पोराला. आईची महती सांगताना स्वामितीने जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. आई हा शब्द जरी उच्चारला गेला तरी सर्वजण त्यापुढे नतमस्तक होतात. मात्र या शब्दालाच एका आईने काळीमा फासला आहे. या आईने आपल्या पोटच्या 13 वर्षाच्या मुलाचा क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून त्याचा जीव घेतला आहे. चैतन्य बालपांडे असे खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची आई राखी बालपांडे हिला अटक करण्यात आली आहे. राखीचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. नवरा बायकोंमध्ये सतत वाद होत असल्यामुळे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. त्यानंतर राखीने न्यायालयातूनच चैतन्याचा ताबा मिळवला होता. त्यानंतर अनेक कारणांवरून राखी चैतन्याला सतत मारत असे. त्याला शाळेत आणि घराबाहेरही जाऊ देत नसे. दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7च्या सुमारास चैतन्याला बॅटने मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झाला. घरमालक सुमित मोरे याच्या मदतीने चैतन्याला ससून रुग्णालयात नेले, परंतु त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट सुपेकर याविषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री एक घटना घडली. एका महिलेने आपल्या 13 वर्षाच्या मुलाला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बाबतीत विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि सदर महिलेला अटक करण्यात आलेली आहे. सदरची महिला तिच्या पतीपासून वेगळी राहत आहे आणि तिचे पती तिच्यासोबत नाही आहेत. मुलगा आणि महिला हे दोन्हीच एकत्र राहत होते. तपास करीत आहोत. आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा तपास करीत आहोत. फ्रान्स येथे होणाऱ्या पॅरिस सायकल शर्यतीत जगातील 6,000 सायकलपटूंमधून पुण्यातील 11 सायकलपटू सहभागी होणार आहेत. पॅरिसतर्फे फ्रान्स येथे होणाऱ्या 18व्या पॅरिस बेस्ट पॅरिस सायकल शर्यत होणार आहे. यावेळी देशभरातून 55 सायकलपटू सहभागी होणार आहेत. तसेच या सायकलपटूमध्ये पुण्याचे 11 सायकलपटू सहभागी झाले असून 1230 किलोमीटर अंतर 90 तासात पूर्ण करण्याचे खडतराव वाहन त्यांच्या समोर आहे. पॅरिस बेस्ट पॅरिस जगातील सर्वात जुनी सायकल शर्यत असून यावर्षी ती 16 ते 20 ऑगस्ट 2015 या कालावधीत होणार आहे. या शर्यतीत यावर्षी जगभरातून 50 देशांहून 6,000 अधिक सायकलपटू सहभागी झाले आहेत. तसेच पुण्यातील या 11 सायकलपटूंनी ह्या शर्यती कालावधीत पूर्ण केल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ऑडेक्स इंडिया रँडोनियर्सच्या नॅशनल रिप्रेझेंटेटिव्ह दिव्या ताटे यांनी दिली. तसेच यावर्षी आपले 55 सायकलपटू निश्चितपणे आपली कामगिरी उंचावतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.